निपाणी बाळूमामा नगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये 8वीत शिकणाऱ्या साकीबसोबत भयानक घडलं. हे पाहण्याअगोदर अलर्ट मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. गुरुवारी सायंकाळी साकीब हा घरातून बाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. घरी न आल्याने आई वडिलांनी शोध घेण्यास सुरुवात केली. शुक्रवारी सकाळी बाळूमामा नगर उद्यान परिसरातील चोपडे यांच्या घराजवळ रक्ताच्या थारोळ्यात साकीबचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना दिली. शहर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. साकीबचे आई वडील भाऊ नातेवाईकांनी घटनास्थळी पाहून खंबरडा फोडला. गुरुवारी रात्री उशिरा साकीबचा खून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याचे कुटुंबीय येथील जुने संभाजीनगर परिसरात भाड्याच्या घरात वास्तव्यास आहेत. वडील MIDC कामावर असून आई गृहिणी आहे. पोलिसांनी घटनेच्या तपासासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न चालवले आहेत. प्राथमिक टप्प्यात 5 संशयितांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी चालवली आहे.